अध्यक्ष महोदय, माझ्या मतदार संघातील बारवी धरण 1972 पासून सुरू होतं। एमआयडीसीनी या धरणाचं काम सुरू केलं आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित राहिलं। मधल्या काळावधी या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये त्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न बरेचसे मार्गी लागले आणि बारवीचा दुसरा टप्पा सुरू झाला। दुसरा टप्पा सुरू होत असताना सगळ्यात काही अडचणी पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये झाल्या, अजूनही काय आहेत त्यामध्ये आजचीही लक्षवेधी जी आहे त्या ठिकाणी असलेली एका महिलेची त्या ठिकाणी झालेली फसवणूक, तोंडली येथील घर क्रमांक 22 घरपट्टी क्रमांक 204 हे एका विषय नावाच्या काथोड उंदरू विषय यांच्या नावावर होती। कालांतराने त्यांचं नाव कधी कमी झालं काय झालं काही पत्ता नाही। रामभाऊ बांगर नावाच्या आणि अनिल सकट यांच्या नावावर हे घर झालं आणि त्यांचा पुनर्वसनाचा निधी त्यांनी हडप केला। त्यानंतर ते काथोड विषय जे होते त्यांचा मयत झालं, मृत्यू झाला आणि त्या विधवे महिलेला तिच्या मुलीकडे गेले, दुसरा वारस कोणी नव्हता, त्यामुळे ती ते गावापासून बाहेर गेली आणि हे घर त्यांनी बळकावून या दोघांच्या नावावर करून त्याचा मोबदला हा त्यांनी काढून घेतला आणि त्यामुळे एका विधवेची फसवणूक अशा प्रकारची झाली आणि त्याला त्या विधवेला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी ही लक्षवेधी मांडण्यात आली। प्रश्न घ्या। अध्यक्ष महोदय, माझी विनंती हीच आहे की 204 हा घर नंबर रामभाऊ बांगर यांच्या नावावर जाण्यासाठी ज्या वेळेला काही कागदपत्र असायला पाहिजेत ते कोणत्याही प्रकारची कुठेही नोंद नाही आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये उत्तरामध्ये सुद्धा सांगितलंय त्यांनी की 204 हा घरपट्टी नंबर काथोड उंदरी विषय यांच्याकडून होता। ग्रामपंचायतीने पण तशा प्रकारचं सांगितलंय, पंचायत समितीने तसा अहवाल दिलाय की हे नाव कुठल्याही परिस्थितीमध्ये या ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद नाही। दप्तरी जर नोंद नसेल तर या रामभाऊ बांगर आणि सकट अनिल सकट यांच्या नावावर हे घर जाऊन त्यांना नुकसान भरपाई कोणत्या आधाराने दिली याची तातडीने मंत्री महोदय चौकशी करून या महिलेला, विधवा महिलेला न्याय देतील का आणि या बाबतीमध्ये किती दिवसांमध्ये त्या विधवा महिलेला त्याचं अनुदान मिळून त्यांनी खोट्या पद्धतीने कागदपत्र तयार केले त्यांच्यावर कारवाई होईल का, यासाठी स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करणं गरजेची आहे, ती करावी। अशा प्रकारचं मंत्री महोदय किती दिवसात हे करतील याचं मला उत्तर हवं। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी बारवी धरणाचा जो या ठिकाणी मुद्दा मांडला प्रकल्प बाधितांच्या संदर्भामध्ये, मला महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की ज्यांची नावं आता सन्मान्य सदस्यांनी घेतली, काही लोकांना प्रकल्प बाधित म्हणून पैसे मिळालेले आहेत, काही लोकांना प्रॉपर्टी मिळालेली आहे आणि काही लोकांना मिळालेली नाही। परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांना प्रकल्प बाधित म्हणून काही मिळकत मिळालेली आहे त्याच्यावरच सन्मान्य सदस्यांनी शंका निर्माण केली आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्यांना मिळकत मिळालेली नाही अशांना न्याय मिळावा असं देखील सन्मान्य सदस्यांचं म्हणणं आहे। ही खरोखरच लक्षवेधी अतिशय महत्वाची आहे, कारण ज्यांना मिळकत मिळाली नाही, फायदा मिळाला नाही, यांचं घर हे फक्त एका वर्षासाठी गावठणामध्ये होतं आणि दुसऱ्या वर्षी ते गावठणातनं बाहेर आलं। ते आता गावठणामध्ये कसं गेलं, गावठणातनं कसं बाहेर आलं ते देखील पाहावं लागेल आणि ज्या दोन लोकांना 204 अ आणि 204 अशी जी काय फायदा मिळालेला आहे तो सन्मान्य सदस्यांचं म्हणणं असं आहे की तो देखील तपासला पाहिजे। मी आपल्या मार्फत सन्मान्य सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो की या संपूर्ण लक्षवेधीची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल, पुढच्या 2 महिन्यामध्ये केली जाईल आणि याच्यामध्ये जे कोण जबाबदार असतील, ज्यांनी काही चुकीचं केलं असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल।